स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे. योजनेमध्ये बदल होत आहे, त्या योजनेसंदर्भातले सर्व बदल, योजनेसंदर्भातला सर्व अपडेट पाहण्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही. तर चला सबस्क्राईब करा चॅनल, सुरुवात करू या व्हिडिओला. 2 महिन्यांचे पेमेंट आता मिळणार नाही, काय आहे सरकारचा निर्णय, महिलांसाठी टेन्शन, पाहू सविस्तर अपडेट काय आहे जाणून घेऊ. तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर आहे, सरकारने घेतला आहे निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. तुमचा अर्ज मंजूर आहे का तुम्ही चेक करा. या योजनेचे पैसे महिलांना येण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे सरकारकडून. यासह आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखीन एक मोठा दिलासा दिलेला आहे, दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा देखील मिळालेला आहे. काय आहे हा निर्णय तर पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीसह हा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यास देखील सुरुवात केलेली होती. दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेतला नाही त्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहा, सप्टेंबरमधील नोंदणी केलेल्या लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही. तर सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेल्या महिलांना 2 महिन्यांचा लाभ मिळणार नाही. का मिळणार नाही तर राज्यात चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. दरम्यान ऑगस्टपर्यंत नोंदणी केलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित मिळाले, परंतु आत्ता सप्टेंबरमध्ये नोंदणी करणाऱ्या महिलांना 2 महिन्यांच्या रकमेला मुकावे लागणार आहे. 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचे लाभ मिळणार नाही. ज्या महिन्यात त्या नोंदणी करणार त्याच महिलांचे लाभ मिळणार अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे दिलेली आहे. तर खूप मोठी अपडेट आहे महिलांसाठी. आता सप्टेंबरमध्ये जर तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला मागील पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत असं आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे गडचिरोली या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये. तसेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यांसाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून ही नोंदणी पुढेही कायम सुरूच असणार आहे. मात्र ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून त्या महिलांना लाभ मिळेल. आत्तापर्यंत 70 ते 75% महिलांची नोंदणी झाली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे. तर पहा, सर्वात मोठी अपडेट आहे, ब्रेकिंग न्यूज आहे ही, की आता जर सप्टेंबरमध्ये तुम्ही अर्ज भरला असेल तर तुम्हाला मागील पैसे जे आहेत म्हणजे जुलै ऑगस्टचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत, फक्त सप्टेंबरचे तुम्हाला पैसे मिळतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे. सप्टेंबरमध्ये तुम्ही नोंदणी केली तर, पण सप्टेंबर म्हणजे तुम्ही ऑगस्टमध्ये नोंदणी केलेली असेल पण तुमचा अर्ज मंजूर जर सप्टेंबरमध्ये झाला तर तुम्हाला 4,500 रुपये मिळतील. कारण सरकारने सांगितलेलं होतं 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांना मागील 2 हप्ते मिळणार आहेत आणि सप्टेंबरचा देखील हप्ता मिळणार आहे. हा निर्णय जो आहे तो योग्य आहे की नाही हेही सरकारने विचार केला पाहिजे, कारण प्रत्येक महिलेला योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. जर महिला उशिरा फॉर्म भरत असतील तर त्यामागे नक्कीच काहीतरी एक कारण असेल, नाहीतर असा उशीर होणार नाही. प्रत्येकीला या योजनेच्या लाभाची गरज आहे. आता पाहू सप्टेंबरमध्ये नोंदणी केलेल्या महिलांना मागील जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळतात की आदिती तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी फक्त त्यांना 1,500 रुपयेच सप्टेंबरचेच पैसे मिळतील. ही महत्त्वाची अपडेट आहे या योजनेसंदर्भात घेतले जाणारे निर्णय. आणि सर्व माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू, धन्यवाद.